नमस्कार, पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो, म्हणजे घरात काहीही भाजी नसेल करायला तर आपण काय भाजी करावी हा प्रश्न पडलेला असतो. तर अशा वेळेला तुम्ही अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही अतिशय चवदार आणि मस्तपैकी रसरशीत अशी भाजी तुम्ही बनवू शकतात. रस्सा भाजी ही आहे. तर ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, ती खूप छान लागते. आणि तुम्हाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर ज्वारीची भाकरी खा, किंवा चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकतात, किंवा मग भातासोबत देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. खूपच छान ही भाजी तयार होते आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट ही भाजी करू शकतात. अगदी पटकन अशी तयार होणारी आहे आणि तुम्हाला बाहेरून काहीही वस्तू आणायची गरज नाही. ही भाजी बनवण्यासाठी जे काही साहित्य आहे ते प्रत्येकाकडे उपलब्ध असतंच, त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर चला मग, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील अशी ही झणझणीत अशी भाजी बनवायला सुरुवात करूया. खूप छान अशी पटकन होणारी भाजी ही आहे, तर नक्की एकदा ट्राय करा. आणि यामध्ये मी काही टिप्स दिलेले आहेत, म्हणजे ही भाजी कितपत तुम्हाला शिजवायची आहे, कशी बनवायची आहे, सगळं मी आज सांगितलेलं आहे. तर नक्की बघा. तर इथे बघा, सगळ्यात आधी तुम्हाला मी साहित्य सांगते. तर इथे मी 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1/2 इंच आलं आहे, 1 चमचा जिरा आहे, धनेपोळी मी 3 चमच्या घेतलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल तिखट आणि हळद घेतली आहे. आता हे सर्व आहे तर ते मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं पाणी टाकून त्याची आपल्याला व्यवस्थित असं म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं वाटण तयार होईल. तर हे बघा, मी मिक्सरमध्ये वाटण तयार केलेलं आहे. आता गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे वाटण टाकून आपल्याला व्यवस्थित असं लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि हे वाटण आपण परतत असताना गॅसची फ्लेम ही तुम्ही लोच ठेवायची आहे, कारण यामध्ये आपण गरम तेलात हे वाटण ज्या वेळेला टाकतो तर त्यावेळेला त्याचे बारीक शिंतोडे हे बाहेर उडत असतात, त्यामुळे अगदी लो फ्लेमवरच तुम्हाला हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता बघा तुम्ही, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपलं वाटण हे तयार झालेलं आहे, तेल अगदी छान असं सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना वाटणाला. आता बघा, हे व्यवस्थित 3 ते 4 मिनिटात परतून झाल्यानंतर आता यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, 1/2 कप ते या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मग हे थोडं असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत मी ते परतलं आहे लो फ्लेमवर 2 मिनिट. तर हे बघा, छान अशी तरी आपल्या मसाल्यांना आलेली आहे. त्यानंतर यामध्ये मी अजून 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आता तुम्हाला वाटेल हे फारच पातळ दिसत असेल हे तुम्हाला, तर यामध्ये आपण ही भाजी शिजवल्यानंतर व्यवस्थित अशी ही घट्ट होते, त्यामुळे तुम्हाला ही भाजी ही अशाच पद्धतीने पातळ ठेवायची आहे, म्हणजे शिजल्यानंतर छान होते. आता यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे थोडं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर याला 1 उकडी येऊ द्यायची आहे. आपला उकडी आल्यानंतर आपल्याला बघा, तोपर्यंत आपल्याला हे आपल्याला त्यामध्ये टाकायचं सारण तयार करायचं आहे. तर मी 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, हळद त्यामध्ये मी टाकलेली आहे 1/2 चमचा, त्यानंतर 1/2 चमचा धनेपूड टाकून घेतलेली आहे, जिरं देखील मी टाकलेलं आहे थोडं, आणि लाल तिखट मी 1/2 चमचा टाकला आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला कोरडंच ते मिक्स करायचं आहे, त्यानंतर थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने आपल्याला ते भिजवायचं आहे. अगदीच पातळ नाही आणि अगदीच घट्टही नाही. इकडे आपल्याला ह्या सारणाला म्हणजे वाटणाला मस्तपैकी उकडी आलेली आहे, त्यामध्ये
आता आपल्याला ते जे मिश्रण आपण तयार केलं आहे तर त्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे टाकायचे आहेत आपल्या या रश्श्यामध्ये। तर हे बघा, आता या पद्धतीने आधी आपल्याला बोटं अशी पाण्याने ओली करायची आहेत आणि त्यानंतर थोडं पीठ आपल्याला बोटांवर घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आता आपल्याला हे जे आपलं रस्सा म्हणजे उकडी आलेली आहे रश्श्याला, तर त्यामध्ये अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे आपल्याला गोळे सोडायचे आहेत। आमच्याकडे याला डबुकवड्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये कळवा। तर इथे बघा अशा पद्धतीने मी या संपूर्ण आपण जे पिठाचं सारण तयार केलेलं आहे म्हणजे गोळा, तर त्याच्या ह्या छोटे छोटे गोळे असे टाकून घेणार आहे म्हणजे डबुकवड्या टाकून घेणार आहे आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। तर लो फ्लेमवर आपण झाकण न ठेवता हे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे, आपण गॅसची फ्लेम हाय करायची नाही। आता हे बघा अशा पद्धतीने एक उकडी आल्यानंतर मी 10 मिनिट हे लो फ्लेमवर शिजून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते ह्या आपल्या डुबुकवड्या शिजल्या की नाही ते कसं पाहायचं आहे। तर एका डिशमध्ये ती एक डुबुकवडी टाकायची आहे, त्यानंतर अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपल्याला ते त्यामध्ये त्याचे 2 भाग करायचे आहेत आणि त्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवते हातामध्ये अशा पद्धतीने जर ती प्लेन दिसली म्हणजे आपली डबुकवडी शिजली आहे आणि त्यामध्ये जर ती पांढरी दिसली थोडी तर अजून थोडा वेळ तुम्ही 2 ते 3 मिनिट ते शिजून घ्यायचं आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे, अगदी छान अशी ही भाजी आहे, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। आमच्या गावाकडे अशा पद्धतीने ही भाजी नेहमी बनवतात। तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह,